125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले, कमिंस ब्रांच कुठले ही असो, माझी निवड कमिंस नागपुर। जरीपटका पुलिस थाना अंतर्गत आने वाले इंदौरा बड़ा बौद्ध विहार मठ मोहल्ला क्षेत्र से हत्या का मामला उजागर हुआ है, जहां आपसी रंजिश के चलते बाप बेटे ने रिटायर एयरफोर्स कर्मचारी को कुल्हाड़ी से वार कर मौत की घाट उतारा। दरअसल कुछ दिनों पहले मृतक 60 वर्षीय रिटायर एयरफोर्स कर्मचारी हरीश दिवाकर कराटे हुड़को कॉलोनी जरीपटका निवासी ने प्रॉपर्टी के मामले में अश्विन वासनिक को केस सौंपा था, लेकिन इस मामले में असफलता मिलने पर मृतक ने वकील अश्विन वासनिक को पैसे लुटाने की बात कही। हर बार मृतक अश्विन से पैसों की मांग करता था, लेकिन वकील अश्विन टालमटल कर रहा था। उसके बीच कल देर रात लगभग 3 बजे के दौरान मृतक हरीश कराडे आरोपी वकील अश्विन वासनिक के घर इंदौरा बड़ा बौद्ध विहार मठ मोहल्ला में गए, जहां वकील का बेटा आविष्कार अश्विन वासनिक भी मौजूद था। इसी दौरान दोनों के बीच बहस हुई, जिसके फलस्वरूप आरोपी ने अपने बेटे की सहायता से मृतक पर कुल्हाड़ी से वार किया, जिसकी जानकारी मिलते ही स्थानीय लोगों ने इसकी सूचना जरीपटका पुलिस को दी, जिसके आधार पर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक दीपक बिताड़ी ने। पहाटे 3:30 च्या दरम्यान आमच्या पोलीस पथकाला माहिती मिळाली होती की मोठा बौद्ध विहार इंदोरा या ठिकाणी गल्लीमध्ये एका इसमाचा बेशुद्ध पडलेला आहे। स्पॉटर जेव्हा PSI मारुती जंगलवर आणि पथक गेले होते, त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर वास्तविक परिवाराच्या घरामध्ये एक मृतक मिळून आला। प्राथमिक चौकशी केली, चौकशीमध्ये निष्पन्न झालं, त्याहून दोन ते बाप आणि मुलगा यांना ताब्यात घेतलं आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, तपास करत आहोत। मयत इस्माला भारदस्त वस्तूने मारहाण करण्यात आले, त्याचा हात दोन जागा मोडण्यात आलेला होता, तोंडातही रक्त आलेले होते आणि इंटरनल इंजुरी असते शक्यता नाकारता येत नाही आहे। PM रिपोर्ट्स आणि इतर गोष्टीवरून ते माहिती मिळेलच। मयत हा काही दिवसापूर्वी त्यांच्याच गल्लीमध्ये राहिला होता, जवळजवळ 1994 पासून ते एकमेकाला ओळखतात आणि ओळखीचे असल्यामुळेच त्यांचं आरोपीचं आणि मयत यांचं एकमेकाचे ओळखीचे असल्याने एकमेकाकडे येणं जाणं होतं। रात्री मयत यांनी फोन केलेला होता फिर आरोपींना आणि त्याच्यावरून तो घरी आला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे। तशी माहिती मिळाली, तात्काळ पोलीस आमचे पथक त्या ठिकाणी गेले आणि तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं त्यावेळेस। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट।